आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज मी जो कोणी आहे ना तो फक्त गिरीजाने दिलेल्या कॉन्फिडन्स मुळे. तू म्हणतेस तिलाच आयुष्यातून काढून टाक, तर ती यासोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न बघतोय. आणि तू विक्रांत, अरे तुला कळत नाहीये का, त्या मुलीनं तुला वेड लावलंय. हे बघ, रेशमाचं घराणं आपल्या तोला मोलाचं आहे, त्यांचं आणि आपलं स्टेटस सारखं आहे. अच्छा, म्हणजे आता स्टेटस बघून मी लग्न करू? काय बोलतेस तू, लग्न म्हणजे दोन मन जुळणं, दोन कुटुंब एकत्र येणं, त्यात स्टेटस वगैरे नसतं काही. तू म्हणतेस ना त्याला बिझनेस म्हणतात, धंदा, जिथे पैशाला आणि स्टेटसला महत्व असत. विक्रांत, हे बघ आई, मी तुला शांतपणे सांगतो, या स्वार्थी जगात दुसऱ्यांसाठी जगणारी माणसं खूप कमी आहेत, आणि गिरीजा त्यातली आहे. तिच्या मनाची श्रीमंत. बस, तिचं गुणगान तू माझ्या समोर गाऊ नकोस. मी जे सांगेन ना तेच तू करायचं, आणि तुझं लग्न रेशमाशीच होणार. मग तर मी नाहीच करणार. मी लग्न केलं तर मी गिरीजाशीच करेन, नाही तर कोणाशीच नाही करणार. तुझी शपथ. विक्रांत, अरे ह्या सगळ्याला काय अर्थ आहे? अर्थ आहे मला नाही माहिती आई, पण गिरीजाशिवाय जगणं निरर्थक आहे. मी लग्न केलं तर मी गिरीजाशीच करेन, नाहीतर मी कुणाशीच नाही करणार. हे तू तुझं सांगितलंस, पण मी पण तुझी आई आहे. आता बघ, तुला आणि गिरीजाला दूर करून तुझं लग्न रेशमाशी कसं लावून देते ते. अगो बाय बाय, अगो लक्ष कुठे आहे तुझा? हा, असं कधी होत नाही तुझ्याकडून. काय झालं, कसला विचार करत होती? काही नाही आई, काही नाही. कस, तुझी नजरच सांगते तुझ्या मनात काहीतरी चाललंय. बाय अगो सांग ना, काय झालंय? अगो बोल. आई, ह्यांनी रमाकांत काकांच्या मदतीने 5 लाख व्याजावर घेतले. काय बोलते काय तू, 5 लाख? हो आई, मला त्याचंच टेन्शन आलंय खूप. पण असं काय अपोर, एवढे पैसे कशाला पाहिजे त्याला आता? मी पण त्यांना तेच विचारलं, तर बोलले ह्या जागेत आपल्याला कॅटरिंगचा धंदा खूप दिवस नाही करता येणार, मोठी जागा हवी. त्या जागेचं डिपॉझिट भरण्यासाठी मग त्यांनी व्याजाने पैसे घेतलेत. अरे देवा. आणि मला बोलले गिरीजाताईंना बोलू नकोस, नाहीतर त्या काळजी करत बसतील. पण आई, मला ताईंपासून लपवणं चुकीचं वाटतंय. अगं पण तिला सांगितलं तर ती चिडेल ना. हो, पण आपण लपवून ठेवलं तरी त्यांना रागच येईल ना, कारण रक्कम खूप मोठी आहे. आई, आई, मी ताईंना सगळं सांगते, त्याशिवाय मला राहणार नाही. अगो पण कसा चिडला तर? ते बघू आपण नंतर. हा, गुड मॉर्निंग सुचित्रा. गुड मॉर्निंग. कसा चाललाय अभ्यास? मस्त. ताई, वहिनी, आर्याची स्कूल फी मी तुझ्याकडे उद्या देते हा, आणि गॅसचे पैसे मी ऑनलाईन भरलेत, आज गॅस येईल. ताई, मला काहीतरी बोलायचंय.
बोल ना। खूप महत्त्वाचं आहे। काय झालंय बहिण? यांच्या विषयी सांगायचं। दादा विषयी? काय केलं दादाने? तो परत दारू प्यायला लागलाय? नाही नाही, अजिबात नाही ताई। यांनी रमाकांत काकांच्या मदतीने 5 लाख व्याजाने घेतलेत। काय? हा, आणि मला म्हणाले गिरिजाला सांगू नको नाहीतर तिला टेन्शन येईल, पण मलाच नाही राहावलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं। बहिणी अगं, पण नाही ताई, कुठल्याही चुकीच्या कारणासाठी त्यांनी पैसे नाही घेतलेत। कॅटरिंगची मोठी ऑर्डर मिळाली तर ते ह्या घरात पूर्ण करू शकणार नाहीत ना, म्हणून त्यांनी मोठी जागा बघितली आहे। त्या जागेचा ऍडव्हान्स देण्यासाठी म्हणून त्यांनी व्याजाने पैसे घेतले। मला हे मनापासून तुम्हाला सांगावं असं वाटलं म्हणून मी तुम्हाला सांगितलं। दादा 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 उठ। हा असा उठणार नाही। तू माझ्या अंगावर पाणी टाकणार? तरी म्हटलं ऐन उन्हाळ्यात पाऊस कसा काय पडला? अरे एक मिनिट, पाणी कशाला टाकलंस का? आवाज दिला असता तरी उठलो असतो ना मी। वहिनी बोलतीय ते खरंय? काय बघते? वहिनी बोलतीय ते खरंय? या प्राचीच्या पोटात काही राहत नाही, सगळे गिरिजा समोर उकली असणार। मी काकांची मदत घेऊन पैसे आणले हे जर गिरिजाला कळलं असेल तर ही मला कच्ची खाईल। दादा काय विचारतीये मी? अग तेच तर, तू काय विचारते ना मला कळतच नाहीये।